ओम नमो नारायणा, बाळूमामांच्या नावानं सांग फलं, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, रियल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, जर आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, अगर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर जर एखादं प्रचंड मोठं संकट आलं आणि अशा वेळी जर तुम्ही खचला असाल, तुमचा धीर जर सुटत असेल, या संकट काळात नक्की काय करावं, या संकटापासून मुक्ती कशी मिळवावी असा जर तुम्ही विचार करत असाल, तर मित्रांनो आज एक असा मंत्र आम्ही आपल्यासाठी सांगत आहोत की या मंत्राचा जप जर घरातील कर्त्या पुरुषाने केला, अगर कर्त्या स्त्रीने केला, तर त्या घरावरील संकट हे तात्काळ नष्ट होतं, त्या संकटातून मुक्ती मिळते। मात्र मित्रांनो, हे सर्व करत असताना देवावरची आपली श्रद्धा, आपला विश्वास आपण कायम ठेवा। जी देवपूजा तुम्ही करत आहात त्यामध्ये खंड पडू देऊ नका, अखंडरित्या ईश्वराचं नामस्मरण करत राहा। आपली कुलदेवता असेल किंवा आपण ज्या देवाला मानता, अनेकांना आपली कुलदेवता माहीत नसते, आपले इष्टदेव माहीत नसतात। एकतर आपण आपल्या कुलदेवतेची, आपल्या इष्टदेवतेची पूजा ही नित्य नियमाने चालू ठेवावी। हे पा, संकट काळात देव आपली परीक्षा पाहत असतात, आपली श्रद्धा, आपली भक्ती किती आहे, आपला खरोखर देवावरती विश्वास आहे का, हे पडताळून पाहण्यासाठीच अशी संकटं आपल्या जीवनात येत असतात। अशा वेळी धीराने न खचता, देवावरची श्रद्धा कमी होऊ न देता या संकटांचा आपण सामना करा। माझ्याच आयुष्यात, माझ्याच जीवनात ही संकटे का, हे दुःख का, अशा प्रकारचे नकारात्मक प्रश्न जर वारंवार आपण विचारत असाल तर लक्षात घ्या, आपली श्रद्धा हळूहळू ढळू लागते। देव म्हणजे एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा, चैतन्यमय ऊर्जेचा प्रवाह असतो, आणि जेव्हा आपली श्रद्धा ढळते हा चैतन्यमय ऊर्जेचा प्रवाह आपल्यापासून दुरावू लागतो आणि मग आपण जास्तच या संकटांच्या आणि दुःखांच्या गर्तेत फसत जातो। आणि म्हणून आपली देवपूजा ही नित्य नियमाने आपण चालू ठेवा। आपल्या कुलदेवतेच्या, आपल्या इष्टदेवतेच्या मंत्रांचा किंवा आपण ज्या देवतेला मानता, अगदी भोले बाबा असतील, महादेव असतील, भगवान श्रीहरी श्री विष्णू असतील, खंडोबा असतील, बाळूमामा असतील, ज्या देवतेवर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, तिच्या नावाचा जप, नामजप, नामस्मरण हे आपणास या संकटातून नक्की मुक्तता देईल। मित्रांनो, जो मंत्र आज आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत, या मंत्राचा जप आपण दररोज पहाटे 21 वेळा करायचा आहे, फक्त 21 वेळा। जर स्नान करून या मंत्राचा जप आपण करू शकलात तर खूप लवकर जे काही संकट आपल्या घरावर असेल, वास्तूवर असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर असेल, त्या संकटातून मुक्ती मिळते। मात्र पहिल्या दिवशी हा मंत्र सिद्ध करण्यासाठी या मंत्राचं 1000 वेळा जप करणं, 1000 वेळा हा मंत्र जप करून तो सिद्ध करणं फार महत्त्वाचं असतं। आणि म्हणून पहिल्या दिवशी, अगदी कोणत्याही दिवशी किंवा अगदी एक चांगला मुहूर्त पाहून, किंवा त्या संकट आलेलंच आहे तर मुहूर्ताची वाट न पाहता, आपण कोणत्याही दिवशी पहाटे उठून स्नान करून आपल्या देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करा। देवपूजा तुम्ही नंतर करू शकता सूर्योदयानंतर, मात्र देवघरापुढे एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी मनोभावे या मंत्राचा आपण 1000 वेळा जप करा। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दररोज पहाटे उठून स्नान करून आपण 21 वेळा केवळ या मंत्राचं जर उच्चारण केलं, जर जप केला, तर संकटातून मुक्ती नक्की शक्य होते। मित्रांनो, मंत्र तुमच्या स्क्रीनवर आहे। ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमनी स्वाहा। पुन्हा एकदा ऐका, ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमनी स्वाहा। आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या आणि सर्व देवी देवतांच्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदो यास मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा।